ही भाषा शोभत नाही तुम्हाला, जरा शिकवणी लावा, पुढे जरा आता आराम घ्या, कारण हे झोपत नाही असं म्हणतात. आणि जो झोपत नाही त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम होतो, हे वैद्यकीय सत्य आहे. म्हणून भाजपला जो सुद्धा सांगतोय की तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीकडे किती चेहरे आहेत, 5 वर्षाला 1 वर्षानी पंतप्रधान बदलणार, अहो आमचं आम्ही बघू, पण तुमच्याकडे आता एक चेहरा आहे तोच तुमच्या डोईजड झालाय, आता तुमच्याकडे दुसरा चेहरा कोण, कारण हा चेहरा तुम्हाला विजय नाही मिळवून देऊ शकत. 10 वर्ष झाली, हा चेहरा आता घासून पुसून सगळा झाला, याच्या थापा ऐकून आम्ही आता कंटाळलो. आता भाजप समोर प्रश्न आहे की उद्या काय करायचं, कारण 2009 ला सुद्धा मोदीजींनी 200 च्या वर सभा घेतल्या होत्या देशात, पण जिथे जिथे सभा घेतल्या तिकडे भुईसपाट झाला होता भाजपा, सगळीकडे भुईसपाट. म्हणून मोदीजी तुम्ही कधी काळी आमचे स्नेही होतात, मध्ये मध्ये तुम्हाला सोयीप्रमाणे आमचं प्रेम येतं, म्हणून तुम्हाला मी खरंच हात जोडून विनंती करतोय की जरा थोडं शांत राहा, डोक्याला पातंजलीचं तेल रामदेव बाबांकडनं घ्या, कपालभाती करा, थोडा विलंब झाला तरी चालेल पण आता अनुलोम विलोम करा, आणि आता जरा घ्या वानप्रस्थाश्रमाकडे तुमची आता पावलं पडतायत, हळूवार तिकडे मार्गस्थ व्हा, पण माझ्या देशाची वाट लावू नका आता, कृपा करून अजिबात देशाची वाट लावू नका. आणि म्हणून अशा माणसाच्या हातात जे वाटेल ते बोलतायत, कधी हिंदू मुसलमान कधी कोण काय खाते कोणी काय करायचं, अशा माणसाच्या हातात परत आपलं भविष्य तुम्हाला देणं मंजूर आहे काय? मग यावेळेला तुम्ही काय करणार एकदा जरा ओरडून सांगा. आणि जरा आपल्याला आपल्या गाण्यातला तो एक शब्द ज्याच्यावरती आक्षेप घेतलाय तो जरा एकदा जोरात घोषणा द्या. अरे पूर्ण करा ना, जय भवानी जय शिवाजी जय भवानी, आणि आपकी बार भाजपा तडी पार, जय हिंद जय महाराष्ट्र.